अगं बाई, तुला 7 ने 40 गजरे दिले, त्याचे किती झाले? 280 रुपये. त्यातले तुम्हाला 12 परत दिले, मग 84 वजा कर, खाली किती उरले? 196 रुपये. पैसे दे मला परत. दरबाई, तुझं प्रत्येक वेळी असंच असतं. मग साहेब, साहेब, ओ साहेब, गजर घ्या ना. लाव माझ्या डोक्याला. ओ साहेब, तसं नाही मॅडम, साठी घ्या. कितीला? 10 रुपयाला एक. 7 येते का? नाही नाही. बर, तू म्हणत 7.5 घ्या. मग दे 3. हे घ्या 500 आणि तुमचा फोन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. लय पदडून काढलं त्याला मी. तू जर नसते ना माझा मोबाईल गेला असता. असं कसं गेला असतं? आता काय करा, तुम्हाला दोघेला मी चाप असतो. चला माझ्या बरोबर. चला. तुझी एवढी चांगली पर्सनॅलिटी आहे, हुशार पण वाटते, मग हे सोडून तू दुसरं का काही करत नाही? तयारी करत होते, आई गेली कोरोनात, बाप करतो हमाली, मग सगळं सोडून दिलं. एक विचारू? हा. तू जर माझ्यावर आली ना, तुझं लाईफ सेट करून देतो. म्हणजे? हे बघ, आयुष्यभर गजरे विकायची वेळ येणार नाही. अहो तुम्ही काय बोलताय, तुमच्या मुलीच्या वयाची मी. मग एखाद्या काय म्हाताऱ्याला म्हणू शकतो का मी? अहो तुम्ही वयाचं तरी भान ठेव, काय बोलताय समजतंय तुम्हाला? हे आता अजून भरपूर दम आहे. काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमच्या गरिबीचा फायदा घेताय का? थांबा, आत्ताच पोलिसांना बोलवते. मला असं काय म्हणायचं नव्हतं, माझा तसं काही विचार नव्हता. हे पैसे द्या. तोच माणूस आहे ना? हा तोच आहे साहेब. हाच तो माणूस. तू जर माझ्यावर आली ना, तुझं लाईफ सेट करून देतो. हे बघ, आयुष्यभर गजरे विकायची वेळ येणार नाही. एवढ्या साऱ्या गर्दीमध्ये आपल्यातलं मी शोधून देणारा कुणीतरी हवा असतो.